महालक्ष्मी ट्रॅव्हल्स कंपनीची बस मध्यरात्रीपासून गंगापूर रोडवर बंद पहाटेपर्यंत कोणतीही मदत न मिळाल्याने प्रवाशांचे हाल गंगापूर पोलिसांची तातडीने मदत जालना येथून मुंबईसाठी सुटलेली महालक्ष्मी ट्रॅव्हल्स कंपनीची बस क्रमांक ए आर झिरो सहा बी चौवेचाळीस पंच्याहत्तर ही बस आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गंगापूर ते वैजापूर रोडवर बंद पडली प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स कंपनीने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असताना प्रवाशांना सकाळी आठ वाजेपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही त्यामुळे छोटी बाळं महिला आणि इतर प्रवाशांचे प्रचंड हाल झालेत जालना ते मुंबई जाणारी महालक्ष्मी कंपनीची स्लीपर बस दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जालना बस स्थानक परिसरातून मुंबईकडे रवाना झाली सदरील बस ही छत्रपती संभाजीनगर गंगापूर वैजापूर मार्गे मुंबईकडे जात असताना मध्यरात्री दोन वाजता बंद पडली बस बंद पडल्यानंतर ट्रॅव्हल्स कंपनीने पर्यायी प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करून त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविणे आवश्यक होते परंतु पहाटे आठ वाजेपर्यंत ट्रॅव्हल्स कंपनीने प्रवाशांना कोणतीही मदत केली नाही त्यामुळे अख्खी रात्र प्रवाशांना रोडवरच थंडीत ताटकळत आणि जागरण करून काढावी लागली कंपनीच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना मोठा त्रास त्रास सहन करावा लागला या प्रकरणाची माहिती छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे आणि गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना मिळाली असता त्यांनी सूत्राहलवीत प्रवाशांना आणि ट्रॅव्हल्स कंपनीसोबत समन्वय साधून प्रवाशांना मदत करण्यास सुरुवात केली पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मदतीमुळे आज सकाळी नऊ वाजता प्रवाशांना पर्यायी गाडीतून मुंबईकडे रवाना करण्यात आलं ट्रॅव्हल्स कंपनीची ही गाडी नादुरुस्त असताना प्रवाशी वाहतुकीसाठी का वापरण्यात आली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून अशा बसेसची तपासणी का केली जात नाही विशेष म्हणजे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट देताना पूर्ण नावाचा उल्लेख केला नाही त्यामुळे प्रवाशांची ओळख पटविणे शक्य नाही शिवाय तिकीट देताना तिकीटावर पूर्ण नावाचा उल्लेख न केल्यास दहशतवादी अथवा गुन्हेगार देखील अशा बसचा वापर करू शकतात त्यामुळे असे शॉर्टकट मारणाऱ्या बस कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे